महाराष्ट्र में आने वाले विधानसभा चुनाव की हलचल शुरू हुई है और इसके रहते हिंगनघाट विधानसभा क्षेत्र में चुनावी गतिविधियां तेज होती हुई दिख रही है। चुनावी संसद में मतदाताओं ने अपने विचार रखे। विधानसभा चुनाव के रहते एनबीसीएन न्यूज द्वारा विधानसभा क्षेत्र के नागरिकों से चुनावी संसद में संवाद साधा छा है। चुनाव के रहते नागरिकों ने अपने विचार प्रकट किए हैं। विधानसभा चुनाव के बारे में चुनावी संसद में क्या कहता है हिंगनघाट का मतदाता, आने वाले दिनों में फिर अगले सफर में एनबीसीएन न्यूज का नया प्रसारण, जनता से सवाल मुद्दा विधानसभा का। आपण आलो हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालय या परिसरात। येत्या काही दिवसातच जे आहे महाराष्ट्राच्या निवडणुका लागणार आहे। महाराष्ट्राच्या निवडणुका लागताना हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात सुद्धा या निवडणुकीचे वारे व्हायला सुरू झाले किंवा पडदम मोठ्या प्रमाणात वाजत आहे। सत्ता असो किंवा विपक्ष असो, मोठ्या प्रमाणात जे आहे कामाला लागलं आहे। आपल्यासोबत जे आहे उपजिल्हा रुग्णालय परिसरात काही नागरिक आहेत, त्यांच्याशी बातचीत करू का, त्यांचं काय म्हणणं आहे। काका काय म्हणता, कुठं राहता, काय नाव आहे तुमचं? तुमचं नाव काय काका? मा ज्ञानेश्वर तामगाडगे। तामगाडगे कुठं राहता? संत तुकडजी वाड। आम्हाला सांगा, महाराष्ट्रात काही दिवसात जे विधानसभेच्या निवडणुका लागणार आहे, त्या संदर्भात काय सांगणार हिंगणघाटचे आमदार? कुठला आमदार निवडून यावा? याचा शरद पवारचा माणूस। शरद पवारचा माणूस? माणूस पाहिजे का बरं? शरद पवारचा माणूस पाहिजे? आता तेवढं मला समजत नाही का बरोबर आहे। बरोबर आपण म्हणजे विधानसभा क्षेत्रात परिवर्तन होणार का? हां, म्हणजे दुसरा उमेदवार पाहिजे असं म्हणणं आहे का आपलं? हां काका सांगा, आपलं दुकान आहे, फ्रूटचं दुकान आहे। आमचं दुकान नाही। काय म्हणाल, काय म्हणता, कुठं राहता? आम्ही इथंच राहतो। इथंच राहता? काय नाव आहे तुमचं? शालिकराम नारायण पाटील। कुठल्या वाटत राहता? यशवंत नगर। यशवंत नगर। काय सांगणार, काही दिवसात निवडणुका लागणार आहे महाराष्ट्राच्या, कुठला पक्ष निवडून आला पाहिजे असं वाटतं? आता कोण निवडून येते, काय येते का सांगावंस का? हिंगणघाटच्या संदर्भात का सांगा? हिंगणघाटच्या संदर्भात का सांगावं आता तुम्हाला? कोणता उमेदवार निवडून आला पाहिजे असं वाटते आपल्याला? तुतारी नाही, आपला बाबासाहेबाचा। बाबासाहेबाचा पक्ष आला निवडून? पक्ष आलं पाहिजे आम्हाला। आंबेडकर? आंबेडकरचा पक्ष आला पाहिजे। हो मला सांगा, उपजिल्हा रुग्णालय परिसरात मोठ्या प्रमाणात जे आहे मेडिकल कॉलेजचा मोठा मुद्दा गाजला हिंगणघाट, इथे व्हावं असं अशी मागणी लोकांची होती, पण हे कॉलेज जामला गेलं। जामलं गेलं आता का म्हणणार त्याच्यावर? आता ते जामतं, आता होईल कुजरी बसल, तिथं तिथं स्थायिक होईल, थोट ठीक आम समजावं। आम्हाला इथे इथं पाहिजे होतं, हिंगणघाट तहसीलमध्ये। हिंगणघाट तहसीलमध्ये पाहिजे होतं? पाहिजे होतं ना, पाहिजे होतं कनवतं पाहिजे। ते नाही जाम, हे समुद्रपूर तहसील आहे, नाही ते का हिंगणघाटला मेडिकल कॉलेज पाहिजे होतं पण ते गेलं। ते गेलं, जाऊ द्या, दुसरे कुठे बनलं म्हणजे झालं, थोडीशी तकलीफ होईल जाणे येण्याले मुलाबाळाले। मोठ्या रोजगाराची निर्मिती झाली असती का? हां, रोजगार निर्मिती झाली असती का कॉलेज इथं असतं तर? हो आता तो होणार नाही, आता होणार नाही, आता का करावं? आता आमचे दिवस आले थोडे, कोणते वाढले होते मोठे जे रोजगार म्हणजे काय, ज्याचे वाढले असते का भाई, जे धंदेवाल्याचे कोणते ऑटोवाल्याचे असे वाढले असते, त्याचं असतं तर कोणतं आपले किराणा किंवा असं कामं धंदे भेटले असते, मोठ्या प्रमाणात रोजगार याचं झालं असतं तर त्या प्रमाणात आले असते, लोकांना कुठे गरीब गुदा लागला असता त्या दवाखान्यात, असं झालं असतं। रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता, तो पूर्ण झाला असता। हो म्हणजे गरीबाचा थोडासा गरीब लागले असते, तो विचार करायला पाहिजे होता। हाय हा हो, गरीबाचा झाला असा विचार दिसतो। विधानसभेत काय होणार, काय चित्र राहिले यावेळेचं विधानसभेत? विधानसभेत आता काय होणार आहे काय तेवढं आता आम्हाला काही समज, विधानसभेत काय म्हणणार, कुठं राहता काका, काय नाव आहे? परसराम मिश्रा। कुठं राहता? पिंपळगाव। पिंपळगाव। काय म्हणणार, काही दिवसात विधानसभा लागणार आहे नवीन, म्हणजे हे आमदारकी, आमदारकी लागणार आहे, काय म्हणता आमदारकी बद्दल? काय म्हणता आता, काय म्हणता म्हणजे जे काम लागायचे ते तर तुम्ही तिकडे नेऊन टाकलं ना, कुठले काम लागणार होत बापा? हे तर जे कॉलेज जर झालं असत। हा हा, मेडिकल कॉलेज कुठं पाहिजे होत? कुठं आहे आमच्या इथं? आता जामला गेलं मेडिकल कॉलेज, काय म्हणता आता? काय म्हणता म्हणजे ना, आता तुम्ही लोकांनी नेलंच ते तर, आम्ही आता काय म्हणणार ते तर? इथं मेडिकल कॉलेज झालं असतं, काय काय मोठं परिवर्तन काय झालं असतं? म्हणजे आम्हाला काम धंदे लागले असते, कोणतं काही लागलं असतं, आम्ही आत मजूरवाले मग।
जे मोठा रोजगाराचा जो निर्मिती झाली होती तो प्रश्न मार्गी लागला असता समजा. आता विधानसभेत काय करणार मग? विधानसभेत कोणता उमेदवार निवडून जाता? आता तो आम्ही आता पाहू ना कोणता द्यायचा आहे का द्यायचा आहे. भाजप आमदार समीर पुनावर आहे, त्याच्या विरोधात आणखी काही महाविकास आघाडीचे उमेदवार उभे राहतील का? कोणता निवडून जाता ते आता ते नंतरच राहते ना, परत ना पाहू. आता परिवर्तन घडवणार आहे का? हो, विधानसभेत परिवर्तन घडवणार आहे. हो, म्हणजे नवीन उमेदवाराची प्रतीक्षा राहील का तुम्हाला? हो. का का बरं नवीन उमेदवार पाहिजे? नवीन उमेदवार काहून पाहिजे? आता ते आम्ही पाहू ना. हो ना, का करायचं आहे का नाही का आम्ही, नाहीतर मग तोच चालन आम्हाला. शहरात रोजगार निर्मिती झाली, रोजगार निर्मिती झाली मोठ्या प्रमाणात. हो, झाली का? रोजगार 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 म्हणजे आम्ही का आत्मजूरवाले माणसं, जिकडे लागलं तिकडे जायचं. मोठ्या प्रमाणात हिंगणघाट शहरात विकास झाला त्या संदर्भात का बोलणार? मोठ्या याच्यामध्ये विकास झाला हिंगणघाटात, आम्हाला तर विकास तर दिसूनच नाही राहिला. येतं विकास नाही झाला आपण समज, हा तेव्हा विकास दिसला असता. म्हणजे 95% विकास झाला असता म्हणलं असतं आम्ही आमदार भाऊने. विधानसभा काही दिवसातच ज्या आहे येऊन ठेपणार आहे, त्याचे पडदम जे आहे महाराष्ट्रासह हिंगणघाटच्या विधानसभा क्षेत्रात सुद्धा वाजायला सुरुवात झाली आहे. आपण नागरिकाशी संवाद साधत आहोत, नागरिकाचं काय म्हणणं आहे, विधानसभेत कुठला उमेदवार निवडून येणार आहे, कुठल्या उमेदवाराचा विजय होणार आहे किंवा कुठल्या उमेदवाराला नागरिक पसंती देत आहे. आपण आलो हिंगणघाटच्या उपजिल्हा रुग्णालय परिसरातील एका जे आहे पांटेला शॉपवर, त्या नागरिक त्या दादा दादा काय काय कुठं आहे, काय नाव आहे तुझं? अक्षय मोह. अक्षय मोह कुठं राहतो दादा? हिनंदस. काय म्हणणं आहे हे येणारी विधानसभा काय म्हणते तुझे? आता आमदारपासून तर हे नाराजी आहे आमची, आमदारापासून नाराजी आहे. आमच्या इथे तारेत होत होतं, भाऊनी इथे आम्हाला जाममध्ये नेऊन ठेवून दिलं आहे, जाममध्ये नेलं आहे. आमचे 95% नाराजी आहे पूर्ण. 95% नाराजी आहे. कॉलेज इथंच पाहिजे होतं असं वाटतं? कॉलेज इथेच पाहिजे होतं आम्हाला. जागा होती, सर्व होतं. जागा होती, सर्वच होतं. आमदार साहेबाचं म्हणणं आहे का जागा नाही आहे इथं? नाही आहे जागा. अतुल भाऊनी मंद, राजूभाऊ तिमंदेनी मंद होतं, साम हिरपवारनी मंद होतं, रजूभाऊ तुबरेनी मंद होतं. जागा आहे, जागा आहे. मग फक्त आमदारच नाही म्हणत होते ना, नाराजी आहे कॉलेज केलं म्हणून. हो, त्याला विधानसभेमध्ये परत परत आमदार साहेबाला. तुमचं मतदान कुठे राहणार? आमचं येतं अतुलभाऊ वांदिले, नाही तर राजूभाऊ तिमंदे, दोन मधून येताला जे निवडून जे उभे राहतील. म्हणजे यावेळेस परिवर्तन घडणार का? परिवर्तन धरण 100%. हिंगणघाट शहरात मोठ्या प्रमाणात विकासाचे कामं झाले त्या संदर्भात का बोलणार? नाही, कामं झाले पण सर्वात मेन काम होतं मेडिकल टेरेस, हे नाही झालं. त्याच्यामुळे आमची पूर्ण जनता पूर्ण नाराजी आहे. त्याचं परिवर्तन भाऊला भेटतनच, भाऊबद्दल कामाबद्दल तर हे ना म्हणत, त्याचं मेडिकल टेरेस हे होतं ते आमच्या इथेच द्यायला पाहिजे होतं. तुमच्या इथेच द्यायला पाहिजे. रोजगाराच्या संदर्भात का सांगाल? मोठ्या प्रमाणात रोजगारची निर्मिती नाही नाही का झालं होतं? आता काहीच नाही झालं. रोजगार कोणाला भेटतं? रोजगार नाही मिळाला कोणाला. शैक्षणिक मोठे कॉलेज नाही नाही. हे जामवाले समुद्रपूर त्यांचाच फायदा झाला, आमचा हा फायदा झाला. म्हणजे एकूणच हिंगणघाटकर नाराज आहे या मुद्द्यावर? पूर्ण जनता नाराज आहे. जनता नाराज आहे. परिवर्तन होईन यावेळेस? परिवर्तन होईनच. 95% 95% परिवर्तन होणार. आम्ही अतुल भाऊ किंवा मग राजूभाऊ किमान त्यांना सपोर्ट करू. पुन्हा जनता म्हणते, शहरातली जनतेचं असंच म्हणणं आहे? शहराचं पुन्हा जनतेचं म्हणणं आहे. खेरे बाबी पुन्हा पुन्हा पुन्हा. दादा मला सांगा आपण कुठं राहता, काय नाव आहे? हिंगणघाटाचं राहतो ना. काय नाव आहे? खुशाल पुंड, नांदगाव चौक. मला सांगा काही दिवसात जे आहे विधानसभा लागणार आहे त्या संदर्भात काय सांगणार, कुठला उमेदवार निवडून येईल ते काय सांगू शकतो आपण? काय वाटते तुम्हाला हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात काय वाटते? बीजेपी. बीजेपी का बरं? बीजेपी विकास आहे ना. विकास आहे. विकास आहे, रस्ते आहेत, भरपूर विकास आहे. ह्या जो लेडीज जमले आहे, लाडकी बहीण आहे, हेक्टरी 5000 आहे, म्हणजे भरपूर काही आहे. कुठले मुद्दे एवढं केल्यावर सुटून गेले असं वाटते तुम्हाला? मुद्दे तर अजून नाही सुटणार आहे हो, पण तरी पण विकास भरपूर आहे.
बेरोजगारासाठी नोकऱ्या, बेरोजगार तर ते चालूच राहणार आहे. आपल्या लोकसंख्या एवढी एवढी आपली वाली, लोकसंख्या एवढी आपली वाली की सोडून द्या. ते हिंगणघाटात मोठा एक मुद्दा होता मेडिकल कॉलेजच्या संदर्भात, काय सांगणार? हो ते थोडं गलत झालं, नागपूर वर्धेला, वर्धेला गेला ते थोडं गलत झालं, जामला गेला. हो जामला गेला ते गलत झालं, थोडंसं गलत झालं. हो ते कुठं पाहिजे होतं वाटतं तुम्हाला? आपल्या इथेच पाहिजे होते मला. त्याच्यामुळे नाराजी आहे का तुम्ही? हो ते कोणत्या तरी आहे, त्याच्यामुळे नाराजी आहे. काही परिवर्तन घडेल त्यामुळे? त्यामुळे काही फरक पडू शकते ना मतदानावर, मतदानावर फरक पडेल. कारण ते आपल्या तो हिंगाटला दिला होता ना, तर हिंगाटला सोडून तो समृद्ध तहसील झाला तेव्हाला, त्याच्यानं फरक पडेल थोडंसं. काय मोठा रोजगार निर्मिती झाली असते, काही बिझनेस झाले असते, इथं बिझनेस चालले असते, काही धंदे वाढले असते, काही कुणाला छोटे मोठे जॉब लागले असते. तो जांबले गेल्याकडे थोडा फरक पडेल. काय म्हणणार, हे विधानसभा कशी राहील आता ते पाहू. विकासावर राहील, बेरोजगारीवर राहील, शिक्षणावर राहील, जनतेच्या कुठले मुद्दे मोठे महत्वाचे राहील? जनतेच्या याच्यावर आहे ते. आता महत्वाचे मुद्दे कुठे राहतील, कोणते राहतील? आता मुद्दे चालायचेच. हे ही जी निवडणूक आहे, हे कठीण जाणार बीजेपीला? बीजेपीला कठीण म्हणजे बीजेपी टक्कर म्हणजे आता अतुल भाऊ आहे फक्त, बाकी काय नाही. तुम्ही जे म्हणताय का हिंगणघाटचा जो मेडिकल कॉलेजचा मुद्दा आहे महत्वाचा होता, तो व्हायला पाहिजे होता. हो इथे व्हायला पाहिजे ना, नांदगावला व्हायला पाहिजे होता, नाही तर मग विरोधात जाईल असं तुमचं म्हणणं आहे काहीतरी? हो जाईल ना. हो मतदान विरोधात, थोडंबहुत फरक पडेल ना, फरक थोडंबहुत फरक पडेल, पण तरी पण बीजेपी बीजेपी. आणखी काही नागरिक आहे, काही महिला आहे, त्यांचे संवाद साधू. ताई मला सांगा कुठं राहता लाडकी? छोटी आरवीला. छोटी आरवीला राहता? लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आपण? हो मिळाले, 3000 लाभ मिळाला. हो काय म्हणणं आहे येणाऱ्या काही दिवसात आमदारकीची निवडणूक लागेल, विधानसभा लागेल, काय बोलता तुम्ही त्या संदर्भात? ते चांगली आहे ना निवडणूक येईल, ते आता कोण निवडून येईल ते माहीत नाही, आता कोण निवडून येते पाहिजे असं वाटते तुम्हाला? हो ना आम्हाला माहित नाही ना, मला अजून बीजेपी आहे, समीर कुणावर आहे, आणखी महाविकास आघाडीचे कोणी राहतील, कोण निवडून यायला पाहिजे असं वाटते तुम्हाला? बीजेपीशी आले पाहिजे. बीजेपी आलं पाहिजे. लाडकी बहीण योजना हे महत्वाची होती, महत्वाची स्कीम होती महिलांसाठी. आणखी काही ताई आहे त्यांच्याशी आपण, ताई कुठं राहता, काय नाव आहे? हिंगणघाट विना नरेंद्र सेंडे. सेंडे काय म्हणता, लाडकी बहीण योजना मिळाली? मिळाली सर, मिळाली. आनंद आहे त्या संदर्भात? आनंद आहे आणि दुःखही आहे. काय बरं दुःख? दुःख म्हणजे कसं, आता जोपर्यंत यांना ही योजना मिळते लेडीजला तोपर्यंत ठीक आहे, ज्या दिवशी नाही मिळाली त्या दिवशी लेडीज नाराज होतील ना. तुम्हाला असं वाटते का योजना बंद होईल? हो मला असं वाटते, कारण त्याच्यात काही ना काही राजकारण असते. राजकारणाचा हेतू असेल असं वाटते म्हणजे काही काही कधी कधी काय असते म्हणजे निवडणुकीसाठी नाही का, कोणी कोणी म्हणजे कसं काही अशा सुविधा दिल्या तर आपल्याला म्हणजे वोटिंग करतील बा असं कधी कधी वाटते, असं तर व्हायला नाही पाहिजे. लाडकी बहिणींना हा वोटिंग करण्यासाठी इश्यू आहे महाराष्ट्र सरकारचा असं म्हणणं आहे? नाही तसं म्हणणं तर नाही, पण काही लोक असे चर्चा करतात, पण मी जशी खुल्याम माईकवर बोलत आहे तुमच्या, असं लोक असं बोलू शकत नाही. काही लोकांची मानसिकता आहे की म्हाताऱ्याला ते काय म्हणते फुकट तिकीट, हां तर ते दिली तर ठीक आहे, ती बंद नाही होऊ शकत, महिलांना बंद होऊ शकत नाही. तसं तर गव्हर्नमेंटचं हे चांगलंच आहे बीजेपीचं, नाही का? म्हणजे कसं आहे, एक लाडकी बहीण योजनेमुळे एक छान लाभ झाला लेडीजचा, का जे लोक अजूनही आपल्या वाईफचं आधार कार्ड अपडेट नव्हते करत, लेडीजला बाहेर येऊ देत नव्हते, योजना किती दिवस सुरू राहू हे, पण प्रत्येक लेडीजचे डॉक्युमेंट्स ओके ओके होते आता. त्याच्यामुळे एक मला सांगा आपल्या हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात काय होणार, काय कसं चित्र राहील? मला असं वाटते का आता लोक एवढे जागृत झाले की त्यामुळे काय होणार आहे का, विधानसभा क्षेत्रामध्ये जी व्यक्ती जर म्हणजे बेरोजगारांची किंवा लोकांची हेल्प करत असेल अशीच व्यक्ती निवडून येणार आहे. बेरोजगारीचा मोठा प्रश्न हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात आहे काही? आता सर इथे जर मेडिकल बनलं असतं ना तर बेरोजगारी मिटून जात होती. मेडिकल नाही झालं त्याच्यामुळे नाराजी आपली? हो नाराजगी तर आहे ना, कारण कसं मेडिकल तर जमला गेला. हो तर हिंगणघाटात असतं तर हिंगणघाट किंवा हिंगणघाटच्या अदर साईडचे लोक तिथे म्हणजे वर्कर म्हणून काम करत होते ना, मोठा रोजगार निर्माण, मोठा रोजगार निर्मिती झाली असते हिंगणघाटमध्ये. म्हणजे भोवतालच्या खेड्यातले लोक मेन सेंटर आहे हिंगणघाट, असं आहे. त्याच्याबद्दल नाराजी आहे? हा मेडिकल, कारण ते बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ नाही का, किती मेहनतीनं लोकांनी आंदोलन केले, जेवण नाही करायचे, भुके भाषेत राहत होते, तर त्यांचं आमरण उपोषण खूप मेहनत केली त्या लोकांनी, पण शेवटी काय झालं,
म्हणजे झालं मेडिकल होईल मेडिकल, पण कुठं हिंगणघाटात व्हायला पाहिजे. हिंगणघाटच्या लोकेला लोकायला जो आहे फायदा नाही भेटला, बेरोजगारी आहे. मी तर मोठ्या प्रमाणात रोजगारीचा प्रश्न आहे, बेरोजगारी आहे आणि आरोग्याचा मोठा प्रश्न हिंगणघाट शहरात. याबद्दल काय बोलणार तुम्ही? आरोग्यासाठी आता ते हॉस्पिटल इथे झालं असतं हे तर आहे आपलं नॉर्मल, पण आणखी चांगल्या सुविधा इथे उपलब्ध. हिंगणघाट विधानसभेत मोठ्या प्रमाणात विकास झाला असं म्हणणं आहे? नाही, विकास वगैरे झाला आहे, नाही झाला अशातला भाग नाही. विकासाच्या संदर्भात कुठला विकास सुटून गेला जो रोजगार असो किंवा नाही? रोजगार, बेरोजगारांना रोजगार पाहिजे सर. बेरोजगारांना रोजगार मिळाला हिंगणघाट शहरात? नाही नाही, मिळाला पाहिजे, मिळाला पाहिजे. कारण असे कितीतरी म्हणजे नवयुवक असे आहे काही पांठेले पांठेले राखत आहे, कारण म्हणजे कसं कामच नाही मिळत ना. खेड्या विभागात ठीक आहे, शेतीचे काम आहे. हिंगणघाट मध्ये बेरोजगारांना हाताला काम नाही असं? काम नाही आहे, नाहीच आहे सर हिंगणघाट मध्ये. त्याच्यासाठी काही व्हायला पाहिजे होतं? तर व्हायला पाहिजे होतं ना, इथे कुठला नाही कुठला बेरोजगारांसाठी सुविधा उपलब्ध व्हायला पाहिजे होत्या, झाल्या नाही. नाही झाल्या ना, यावेळेस परिवर्तन होणार? परिवर्तन आता येणारी वेळ आणि काळ सांगाल, आपण तर काही भविष्य करता नाहीच आहे. मी मतदाता आहे, मी मतदाता आहे, पण मला एवढं पक्कं माहीत आहे का यावेळेस अशी व्यक्ती निवडून येईल का जी लोकांच्या आवडीची राहील, का लोकांना असं वाटेल का ही व्यक्ती आपल्याला हेल्प करू शकते. ताई मला सांगा आपण कुठे आले? आज लाडकी बहीण योजना मिळाली? नाही, मला नाही मिळाली. का बरं नाही मिळाली? माझी थोडी प्रॉब्लेम होती म्हणून कागदपत्र. कागदपत्र नाही बनले? लाडकी बहीण योजना महत्वाची आहे? हो महत्वाची आहे, महत्वाची आहे, महत्वाची आहे. काका तर म्हणणं आहे, दादाचं म्हणणं आहे का 1500 रुपये देऊन 3000 रुपयाचा पिपा झाला, त्या संदर्भात का बोलणार? मला माहितीच नाही बा, मला लाभच नाही मिळाला तर मी कशी सांगणार आहोत. मोठ्या प्रमाणात जे आहे जीवनावश्यक वस्तू वाढले आहे, त्या संदर्भात का सांगणार? बरं, तुम्ही मतदानाचा अधिकार मिळाला तुम्हाला? हो. काय म्हणता, कुठे राहता तुम्ही? नंदुरी चौक हिंगणघाट. यावेळेस आपल्या मतदारसंघात जे आहे निवडणूक होईल आमदारकीची, त्या संदर्भात काय बोलणार? कुठला उमेदवार निवडून आला पाहिजे असं वाटतं तुम्हाला? कोणी पण येऊ सर, तुम्ही मतदाता आहे ना, कोणी पण मतदाता. आपण ज्याला वोट करून परिवर्तन घडणार का? काय परिवर्तन, जसं चालू आहे तसंच चालू आहे, काय परिवर्तन होणार आहे? आज बीजेपीचे उमेदवार आहे, आता का कुठला उमेदवार आहे? बीजेपी हो, काँग्रेस हो, कोणी बी नाही हो, ते आपापले कामं करतात आणि खुश राहतात. कोणाशी का करायचे ते जनतेचं काही घेणं नाही, जनतेशी कसं घेणं देणार सांगा. त्यांनी निवडून आले, एक मिनिट, निवडून आले झालं त्यांचे काम, बाकीचे काय बिन होत बसन तिकडे असं आहे. निवडून येण्यापुरतीच काय म्हणता, परिवर्तन काय, कुठला आमदार आला पाहिजे असं वाटते तुम्हाला तरी पण? बीजेपीचा, काँग्रेसचा, राष्ट्रवादीचा? आता जसे आमदार बीजेपीचे आहे, येणाऱ्या काळात कुठला बीजेपीचाच पाहिजे का दुसरा पाहिजे? काँग्रेस, काँग्रेसचं पाहिजे, म्हणजे परिवर्तन घडवणार. परिवर्तन एकूणच आपण अनेक ज्या महिला आहे त्यांच्याही संवाद साधूया. ई सेवा केंद्रात आलो, मोठ्या प्रमाणात ज्या महिला आहे. काका कुठं राहता, काय नाव आहे? आम्ही घाटसावली राहतो. घाटसावली राहता? हो. काय नाव आहे? बिडकर. बिडकर. काय म्हणणार या काही दिवसात जे आहे आपल्या महाराष्ट्राच्या निवडणुका लागणार आमदारकीच्या, काय बोलणार? आम्ही निवडणुकीचं आम्हाला काय करणे? तुम्ही मतदाता आहे? हो. काय कुठला मतदाता, सामान्य लोकांचं का चालणार आहे? मतदाता आहे काका तुम्ही, मतदार तुमच्या मतदार, तुमच्या एका मतदानानं जे आहे उमेदवार निवडून येते. काय सांगणार, परिवर्तन होईल मतदारसंघात? व्हायला पाहिजे, व्हायला पाहिजे. हो. बीजेपीचा उमेदवार नको? नाही. काय महागाई होय का होय, सर्व शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही, काही नाही. शेतकऱ्याचं काका वाढलं काका, भाव काय द्या, काय सोयाबीनला काय भाव? सोयाबीनला आता 4000 रुपये काल विकून आलो सोयाबीन. 4000 रुपये? हो. कमीत कमी 5000 रुपये पावती दाखवू? नाही नाही, पावती आम्हाला रेट माहित आहे, 4000 तुमच्यावर विश्वास आहे. 4000 किती किती रेट पाहिजे होता सोयाबीनला? 5-6000 रुपये तर पाहिजे, 4000 थैलीच घ्या लागते विकत, त्याला निंदा आता काढायले किती रुपये लागते. मग किती रेट द्यायला पाहिजे होता सरकार? 6000 रुपये रेट पाहिजे होता आता महागाईच्या, या महागाईच्या हिशोबाने. कापसाला 10000 पाहिजे होते. ते शेतकऱ्याच्या मालाला रेट नाही मिळत? नाही. द्यायला पाहिजे होते, द्यायला पाहिजे होते, आता नाही दिले तर आम्ही सामान्य लोक का करणार आहोत? आता मोठं परिवर्तन घडणार लोकसभेत, तसं परिवर्तन घडवलं तसं परत शेतकरी घडवणार आहे. मग आता दोन्ही तर सरकार तसेच आहे, कोणतं देऊन राहिलं? यावेळी जे आहे आपल्या इथे हे नाही तर ते महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आला, परिवर्तन शेतकऱ्यांना घडवलं, म्हणजे ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात मतदान. कर्ज आहे आमच्यावर,
नाही तर का सा 16 सालापासून म्हणते कर्ज शेतकरी आता माफ केलं आम्ही कुठं केलं कोणाचं केलं 16 सालापासून कर्ज आहे माझ्यावर 2 लाख रुपये शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं असं सरकारचं म्हणणं आहे कोणाचं केलं कोणाचं केलं सरकारबद्दल नाराजी आहे नाही तर का परिवर्तन घडणार हो एकूणच आपण हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात जे आहे आलो होतो उपजिल्हा रुग्णालय परिसरात आलो होतो का नागरिकाशी संवाद साधत होतो नागरिकाचं काय म्हणणं आणखी काही दादा आहे आपल्याशी दादा सांगा कुठं राहता काय नाव आहे सेगा कोण प्रकाश वंजारी प्रकाश वंजारी वंजारी काय म्हणणं आहे येणारी निवडणूक आहे विधानसभा लागणार काय होणार त्याच्यात नाही परिवर्तनाकडेच आपला कल आहे परिवर्तनाकडे कल का बरं आता सगळेच आता इतके वर्ष झाले सगळ्यालाच द्यावं लागेल ना चान्स आता यायचा बघितला समोरच्या यायचा पाहू आता काय कुठलं काम करता तुमचं शेतमजूर शेती शेती काय शेतीचे काय गाव आहे शेतीचे काय भाव आहे माती मोल माती मोल काय किती रेट भेटला होता सोयाबीन तर त्यांनी सांगितलंच ना 6,500 रुपये तर पाहिजेच भेटलंच पाहिजे होता मग तो रेट नाही दिला 4,000 रुपये एकरी कापायलाच द्यावं लागते आम्हाला नाही परवडत ना 4 न 5 उतारा होऊन राहिला पहिल्या येलो मोजाक न मरून राहिला सोयाबीन मग का परवडन शेतकऱ्याबद्दल तर इकडे काहीच नाही इकडे घोषणा करत राहते बाकी काही करत नाही शेतकऱ्यांच्या ज्या स्कीम आहे सरकारनं सरकारचं म्हणणं मोठं आहे का शेतकऱ्याला स्कीम दिली आम्ही कर्जमाफी कोणत्या योजना भेटल्या आतापर्यंत 5,000 रुपये देते कोणत्या योजना भेटल्या सरकार म्हणते आम्ही नाही म्हणत काही म्हणत नाही खोटं बोलताय सरकार खोटं बोल परिवर्तन घडणार हा काहून नाही घडवाच लागेल ना शेतकरी म्हणून परिवर्तन घडणार शेतकऱ्याचा सिंग आहे ना शेतकऱ्याचे नुकसान आहे दुसरं घे काही नाही नुकसान आहे शेतकरी मोठ्या प्रमाणात हो अजून मजूर नाही भेटत आता जीवन योजनेमुळे मजूर कमी झाले का काका हा फुकटचं भेटून राहिलं ते कायले तुमच्या रोज नाही नाही बाया नाही भेटत माणूस तर आऊतले येतच नाही कठीण परिस्थिती कठीण आम्ही आता एवढ्या वयाचे 65 वर्ष योजना भेटली पाहिजे होती महिलांना आजी भेटली पाहिजे पण काम तर केलं पाहिजे त्याईन फुकटच द्यायचे का पैसे इलेक्शन आहे म्हणून लाडकी बहिणी यांना दिली असं वाटतं असं वाटते नाही तर का आहेच ना तशीच हा इलेक्शन आहे म्हणून भेटली समोर चालणारच नाही समोर बंद पडेल वाटते सगळेच थोडी नाही योजना चालू करणार आहे जे आईनं घोषणा केली आता काल परवा तर का सगळेच योजना थोडी ना चालणार आहे सरकार आलं तर ते करणार आहे का ते त्याईनं केली त्याईला मागा बरोबर एकूणच आपण हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालय परिसरात मेडिकल कॉलेज हिंगणघाटमध्ये न आल्यामुळे मोठा जो विरोध हिंगणघाट शहरात दिसत आहे असंच म्हणावं लागल एनबीसी न्यूज के लिए हिंगणघाटचे रवी येनुरकर की रिपोर्ट तकलीफ उठने बैठने की नहीं तकलीफ बवासीर की है बवासीर फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com